पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय ॲथलेटिक्ससाठी काहीसा निराशाजनक ठरला ॲथलेटिक्समध्ये मॅरेथॉन सांघिक रिले चालण्याच्या अंतिम फेरीमध्ये प्रियांका आणि सूरज पनवार ही जोडी शर्यत पूर्ण करू शकली नाही तर उंच उडीच्या पात्रता फेरीमध्ये सर्वेश कुशारे अपात्र ठरला महिलांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये ज्योती याराजी पहिल्या फेरीमध्ये सातव्या स्थानी राहिली असली तरी ती आता खे फेरीमध्ये खेळेल उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होण्यासाठी ज्योतीला यामुळे आता आणखी एक संधी मिळाली महिलांच्या भालाफेकमध्ये अन्नू राणीचं पात्रता फेरीमध्येच आव्हान संपुष्टात आलं टेबल टेनिसमध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला जर्मनीसोबत आज झालेल्या लढतीमध्ये भारतीय संघाचा एक तीननं पराभव झाला कुस्तीमध्ये महिलांच्या फ्रीस्टाईल त्रेपन्न किलो वसनी गटामध्ये सोळाव्या फेरीमध्ये अंतिम पंघलचं आव्हान संपुष्टात आलं भारत तोलनामध्ये एकोणपन्नास किलो वजनी गटामध्ये मीराबाई चानूची आज पदकासाठी लढत होणार आहे अविनाश साबळेचाही तीन हजार मीटर स्ट्रिपलचे स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री एकच्या दरम्यान होणार आहे तर पुरुष हॉकीमध्ये कांस्य पदकासाठी उद्या भारताची लढत स्पेनसोबत होणार आहे